नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं प्रॅक्टिकल फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आज आपण कापूस पिकातील पहिली फवारणी कधी घ्यावी, कशी घ्यावी आणि कशासाठी घ्यावी त्याबद्दल माहिती घेणार आहोत। मित्रांनो, सुरुवातीला जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ लवकरात लवकर पाहायला मिळतील। तर मित्रांनो, बऱ्याच जे ठिबकवाले शेतकरी असतील किंवा त्यांच्याकडे मुबलक प्रमाणात पाणी असेल अशा शेतकऱ्यांची लागवड कोणाची 1 तारखेची असेल, कोणाची 5 तारखेची असेल, कोणाची 8 तारखेची असेल, ह्या कपाशा 20 ते 25 दिवस झाल्या, जवळजवळ त्या महिन्याभराच्या कपाशा झालेल्या आहे, आता त्या फवारणीवर आलेल्या आहेत। तर मित्रांनो, त्यासाठी कुठली फवारणी घ्यायची, त्यावर कोणत्या प्रकारचे रसशोषक किडी पडले त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत। मित्रांनो, आपण जर सुरुवातीला विचार केला तर आज आपल्या कोणाची 5 तारखेची लागवड, कोणाची 8-9 तारखेची लागवड असेल, त्यांची 20 ते 25 दिवसाची कपाशी आज झालेली आहे, किंवा आपण महिन्याभराची कपाशी धरू, साहजिकच ती आज फवारणीवर आलेली आहे। मित्रांनो, 1 महिन्याच्या किंवा 20-25 दिवसाच्या प्लॉटवर साहजिकच रसशोषक किडींचा प्रादुर्भाव थोडा का होईना तो असतोच, त्यासाठी आपल्याला ही फवारणी घ्यायची असते किंवा घेणे गरजेचे असते। तर मित्रांनो, त्यासाठी आपण सुरुवातीला पहिला एक नॉर्मल हात, आपण एक इमिडाक्लोप्रिडचा एक नॉर्मल हात घेतो, आपण इमिडाक्लोप्रिडचा एक नॉर्मल हात घेतो, ते आपल्याला बाजारामध्ये कॉन्फिडर नावाने, त्याच्यानंतर सुपर कॉन्फिडर नावाने, त्याच्यानंतर तुम्हाला कोहेगन स्ट्रॉंग या नावाने सुद्धा बाजारात मिळू शकेल, किंवा इमिडा सुपर या नावाने असे भरपूर इमिडाक्लोप्रिड तुम्हाला मिळून जातील, त्याचा आपण एक फवारा घ्यायचा आहे। मित्रांनो, याच्यासोबतच तुम्हाला जर झाडाची चांगल्या प्रकारे ग्रीप घ्यायची असेल किंवा वाढ घ्यायची असेल, त्यासोबत आपण 3-19-19 घेऊ शकतो, किंवा त्याच्यानंतर आपण एक ॲमिनो ॲसिड असेल चांगलं झाडाला काळोख येण्यासाठी किंवा झाड लवकरात लवकर ग्रीप घेण्यासाठी, 3-19 जर घेतलं तर आपण झाडाची जलद गतीने वाढ होईल, त्यासाठी आपण 3-19 हे सुद्धा घेऊ शकतो। त्याच्यानंतर मित्रांनो, आपण त्यामध्ये एक कॉम्बिनेशन वापरू शकतो, ह्युमिक ॲसिड 98%वाला किंवा 98% ह्युमिक ॲसिड वापरू शकतो, जेणेकरून काही पांढऱ्या मुळे जर संख्या वाढली तर मित्रांनो झाड जास्तीची ग्रीप घेण्यासाठी मदत घेईल। तर ही कॉम्बिनेशन जर आपण पहिले एक नॉर्मल हात आपण 20 ते 25 दिवसानंतर घेऊ शकतो। तर मित्रांनो, तुम्हाला इमिडाक्लोप्रिडचं प्रमाण पंपाला प्रति 10 ते 12 ml पर्यंत प्रमाण आपलं इमिडाक्लोप्रिडचं ठेवायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला इतर प्रकारचे जे मायक्रोन्युट्रिएंट तुम्ही वापरत असणार, ह्युमिक ॲसिड असेल तुमचं, त्याच्यानंतर 3-19-19 असेल तर प्रति एकरी 1 ते 1.5 किलो तुमचं गेलं पाहिजे। त्याच्यानंतर तुम्ही जर मायक्रोन्युट्रिएंट वापरत असाल किंवा ॲमिनो ॲसिड वापरत असाल, प्रति पंपाला आपण 40 ml आणि 10 ते 12 ml आपलं इमिडाक्लोप्रिड किंवा कॉन्फिडर जे बाजारात नावाने मिळतं, अशी जर फवारणी घेतली मित्रांनो, तर येणाऱ्या 15-20 दिवसापर्यंत आपल्याला रसशोषक किडींचा त्रास होणार नाही, आपली कपाशी क्वालिटीयुक्त आणि काळोखी ती येणाऱ्या दुसऱ्या फवाऱ्यापर्यंत क्वालिटीयुक्त राहील आणि त्यावर रसशोषक किडींचा प्रादुर्भाव दिसणार नाही। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण ही पहिली फवारणी 20 ते 25 दिवसानंतर किंवा महिन्याचा प्लॉट होईपर्यंत आपली ही फवारणी झालीच पाहिजे। जे रस शोषणारे जे किडे असतात किंवा जे हिरव्या प्रकारचे तुडतुडे असतील, तुम याच्या नियंत्रणासाठी आपल्याला ही इमिडाक्लोप्रिडची पहिली फवारणी आणि त्यासोबतच 3-19 असेल तुमचं, त्याच्यानंतर ॲमिनो ॲसिड असेल, इतर प्रकारचे मायक्रोन्युट्रिएंट असेल, ही फवारणी आपण घेऊ शकतो। तर मित्रांनो, माहिती कशी वाटली, माहिती आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।